नमस्कार मित्रांनो, एक्झाम वाडीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, सकाळपासून काही स्क्रीनशॉट आहेत जे की रिझल्टचे, काल नॉर्मलायझेशननंतर जे काही रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत, मार्क्स डिक्लेअर झालेले आहेत रेल्वे ग्रुप डीचे, त्यामध्ये घोटाळा झाल्याचं बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. कारण असे काही स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत जे की सकाळपासून फिरत आहेत सोशल मीडियावरती आणि यूट्यूबवरती बरी चर्चा आहे. व्हॉट्सअप, टेलिग्राम सर्वत्र मित्रांनो हे व्हायरल होत आहे की 100 गुणांपेक्षा त्यांना आउट ऑफ 100 पेक्षा 300-400 काहींना 900 अशी मार्क बघा पाहायला भेटत आहेत. आणि जर असं असेल, यामध्ये जर तथ्य असेल, तर खूप धक्कादायक बाब आहे मित्रांनो. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर रिक्रुटमेंट केलेली आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी यासाठी खूप मेहनत केली होती आणि खूप विद्यार्थ्यांना याची गरज आहे. परंतु जर अशा प्रमाणात जर भरत्या होत असतील, जर अशाप्रमाणे जर यामध्ये घोटाळा होत असेल, रेल्वे बोर्ड जर अशाप्रमाणे हलगर्जीपणा करत असेल, तर मित्रांनो याबद्दल नक्कीच आवाज उठवला पाहिजे आणि त्यासाठी आपला चॅनल सदैव तत्पर असतो. त्यामुळे मित्रांनो, जर आपल्याला एक विनंती आहे, मी तर आपल्याला अजून डाटा दाखवणार आहेच, परंतु आपल्याला एक विनंती आहे मित्रांनो, जर आपल्या आसपास किंवा आपल्या बाबतीत, आपल्या मित्रांच्या बाबतीत, आपल्या रिलेटिव्ह आसपास जर आपल्याला असा काही प्रकार निदर्शनास आला असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि मला शक्य असेल तर ते मला माझ्यापर्यंत पोहोचवा. म्हणजे आपण आपल्या मुंबई बोर्डमध्ये जर असं काही झालं असेल, तर आपण नक्कीच त्याच्यावर आवाज उठवू आणि हे सर्व प्रकार रेल्वे बोर्डच्या निदर्शनास आणून देण्यास मदत करू. सर्वांनी मिळून एकजुटीने आपण प्रयत्न करायला हवा. कारण जर असा अन्याय झाला असेल, तर आपण याबद्दल जर आवाज उठवला, तर नक्कीच मित्रांनो रेल्वे बोर्डसुद्धा यावर ॲक्शन घेणार आहे. कारण पाठीमागं एस एस सीमध्ये जेव्हा घोटाळा झाला होता मित्रांनो, त्यावेळेस ती SSCची ह्यावर्षी पुन्हा रिक्रुटमेंट करण्यात आलेली आहे, पुन्हा ती परीक्षा घेण्यात आलेली आहे. त्यामुळं जर असा घोटाळा झाला असेल, तर रेल्वेची एक्झामसुद्धा पुन्हा होऊ शकते. तर जसे की आपण पाहत आहात, बेंगलोर बोर्डचं आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे आपल्यापाशी, रोल नंबरसुद्धा या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे, सौरभ कुमार नाव असं दिसत आहे. आणि या कॅन्डिडेटला 100 पैकी 148 गुण भेटलेले आहेत आणि ते फिजिकलसाठी शॉर्टलिस्ट झालेले आहेत. यानंतर आपण पाहूया, हा चेन्नई बोर्डचा आहे. म्हणजे एका बोर्डचं ठीक आहे, काहीतरी प्रिंट मिस्टेक वगैरे होऊ शकते बेंगलोरवर, तसंच चेन्नई बोर्डचंही. तरी अजूनही 4-5 स्क्रीनशॉट आहेत, परंतु ते माझ्यापर्यंत अजून पोहोचलेले नाहीत. त्यामुळं मित्रांनो असे बरेच स्क्रीनशॉट आहेत अजूनही. त्यामुळं आपल्याकडे जर असं व्हायरल झालेलं मेसेज आपल्यापर्यंत येत असतील, किंवा त्यामध्ये आपल्याला तथ्य वाटत असेल, किंवा आपल्या स्वतःच्या बाबतीत किंवा आपल्या मित्रांच्या बाबतीत असं घडलं असेल, तर नक्की लिहा. आणि काय प्रकार आहे नेमका, हा जो धक्कादायक प्रकार आहे तो खरंच यामध्ये तथ्य आहे का, याची आपल्याला शहानिशा करून आवाज उठवला पाहिजे. तर हे जे आहे चेन्नई बोर्डचं आहे, याचा रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर आहे आणि नाव नीलमणी ठाकूर असं कॅन्डिडेटचं नाव आहे. तसंच नॉर्मलायझेशननंतर यांचे जे 100 पैकी जे मार्क आहेत ते 999 असं दाखवत आहे मित्रांनो. 100 पैकी 999 म्हणजे खरंच खूप, म्हणजे एक लाजिरवाणी गोष्ट आहे. जर असं जर असेल, तर रेल्वे बोर्डने याची दखल घेऊन नेमका प्रकार काय आहे, यामध्ये कोणाचा हस्तक्षेप आहे आणि हा जो झालेला प्रकार आहे तो त्याचं स्पष्टीकरण द्यायला हवं, किंवा पुन्हा एकदा याची रिक्रुटमेंट करायला हवे मित्रांनो. परंतु यामागचं सत्य सुरुवातीला समजून आपल्याला घ्यायला पाहिजे. त्यासाठी आपल्या जवळच्या जर कोणाच्या रिलेटिव्हच्या बाबतीत किंवा आपल्या बाबतीत झालं असेल, तर खूप मोठा तो प्रूफ असू शकतो आणि त्यासाठी आपण एक आवाज उठवू या मित्रांनो. तर आता फक्त गरज आहे आपल्या कमेंटची आणि आपल्याकडे जर असा काही डाटा असेल तर ते प्रोव्हाइड करण्याची. तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. जर नवीन सबस्क्राईब आणि नवीन यूट्यूबवर जर आपण असाल, सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.